अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झालेला असला तरी मंदिर उभारणीच्या कामाला आता वेग येणार आहे. मोदी सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. काय केलंय मोदी सरकारनं पाहूया. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र का गठन करने का प्रस्ताव पारित किया गया है. मोदींनी सांगितला राम मंदिराच्या उभारणीचा प्लॅन. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना. अयोध्येत राम मंदिर उभारणीला वेग येणार. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग यापूर्वीच मोकळा झाला असला तरी मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे मंदिर उभारणीच्या कामालाही वेग येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट के आदेशों के अनुसार एक स्वायत्त ट्रस्ट श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट का नाम होगा श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र का गठन करने का प्रस्ताव पारित किया गया है. या ट्रस्टला राम जन्मभूमीवर भव्य दिव्य मंदिर उभारण्यासंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असतील. ही ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार आहे. भव्य आणि दिव्य अशा राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे 67 एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता, पण प्रत्यक्ष उभारणीसाठी काही पावलं वेगानं उचलण्याची आवश्यकता होती. त्या दृष्टीनं राम मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यवधी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा विषय असणाऱ्या राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग येणार आहे. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, नवी दिल्ली.